बा, आपले जे नवीन नेबर आहेत ना सेठी जी, त्यांची मुलगी हनीने मला होळीसाठी इन्व्हाइट केले, ते पण त्यांच्या लोणावळ्याच्या फार्म हाऊसवर. कोणालाही काही समजवण्याची गरज नाही, ज्याला जिथे जायचंय जाऊ दे. मला तहान लागले, माझा घसा. तहान नेला तर मी पण आहे जाने मन. व्हॉट? मस्ती मजाक पर्यंत ठीक आहे, पण कोणाबरोबर असं काही करायला नको ज्याच्यामुळे पूर्ण आयुष्यभर पस्तावा लागेल. राजीव, ही मस्करी करण्याची वेळ नाही यार. ही जर वाचली आणि पोलिसांकडे गेली तर? अजून काय अनु साहेब? नो, आय एम गुड. ही मुलगी तर डोक्याने मंद आहे, मला तिला फोन करून बोलायला पाहिजे होतं. शेवटी तिने सुद्धा मला 2 मिनिटात फोन केला होता. पुन्हा नॉटरीचे पण माहित नाही मुलगी गेली कुठे. इतकी सुद्धा अक्कल नाहीये की तिच्या फ्रेंडचा नंबर दिला असता, ऍटलीस्ट विचारलं तरी असतं तिला. पण नाही, तिला तर कोणाची काळजीच नाहीये. हॅलो. हाय रोशनी. हाय. कशी आहेस? मी बरी आहे, तुम्ही सांगा. मी पण बरा आहे. रोशनी, तुझं दृष्टीशी काही बोलणं झालं? नाही तर. मी तिचा फोन किती वेळा ट्राय केला पण तिचा नंबर नॉट रिचेबल येतोय. हा, असं असेल की तिथे नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल. हो, पण तिचा फोन आला होता मला 2 वेळेस. पहिल्या वेळेस मी फोन नाही उचलू शकलो, दुसऱ्या वेळेस जेव्हा मी फोन उचलला तेव्हा तो डिस्कनेक्ट झाला. मग त्यानंतर मी खूप वेळा ट्राय केला पण तिचा नंबर लागत नाहीये. रोशनी, तुला माहित आहे का ती कोणासोबत गेली आहे? हो, ती तिच्या फ्रेंड हनी सोबत गेली आहे. अच्छा, हनीचा नंबर आहे? हो आहे, तुम्हाला देऊ का? हो प्लीज, देऊ शकतेस? हो, मी तुम्हाला SMS करते. हो थँक्यू, मी तिच्याशी बोलतो मग तुला सांगतो. ओके, बाय बाय. हनी हनी, हां हनी. शारदा, काय झालं? शारदा दृष्टी, शारदा मला वाटतं तू भयानक स्वप्न बघितलं असणार. हे घे, हे पाणी घे. आई, काय झालं? आई, काय झालं? बहिणी काय नाही, हिने एक वाईट स्वप्न बघितलं होतं. लता लता, मी दृष्टीला बघितलं, फारच वाईट स्वप्न होतं ते, सांगू नाही शकत. माझ्या अंगावर शहर उभे. वहिनी, तू उगाच टेन्शन घेतेयस, आपल्या दृष्टीला काही नाही होणार. रोशनी, जेव्हापासून ती गेली तुझं काही बोलणं झालं का? आई, माझं ताईशी बोलणं नाही झालं, पण प्रियांशुजींचा फोन आला होता आणि ते म्हणत होते की ताईचा फोन नॉट रिचेबल आहे. तुझ्याकडे हनीचा नंबर आहे ना? हो. अहो, मला गेले 4-5 तासांपासून विचित्र विचार येत आहे. मला दृष्टीची खूप काळजी वाटते, कशी असेल ती? शारदा, रिलॅक्स हो जरा, कारण आपल्या घरातून कुठलीच मुलगी अशी बाहेर नाही गेली आहे ना, म्हणून तू जास्त बेचैन झालीस. रिलॅक्स हो, जेवण तर व्यवस्थित केलंयस ना तू? नाही, काही नको. जोपर्यंत मला दृष्टीची बातमी नाही मिळत तोपर्यंत मला काही नको. आई वहिनी, सांभाळ ना तू स्वतःला. उफ, डोकं फार दुखत आहे यार.
तुला हे तर माहिती आहे की तुझं डोकं दुखत आहे. मला तर हे देखील माहीत नाही की माझं डोकं कुठे आहे. हनी हनी, हां माझं डोकं परत तर येईल ना. येईल ग येईल. गेल्या वेळेस आलं होतं ना. हां आठवावं लागेल. अगं त्यासाठी सुद्धा डोकं लागतं पागल. अरे हा तर आपला सागर आहे ना. हा तर इकडून तिकडे मस्त फिरतोय. वाटत हा प्यायला नाहीये. सागर तू प्यायला नाहीस का. काय झालं. अच्छा इकडे इकडे ये ना. यू आर नॉट ॲट ऑल रोमॅन्टिक. व्हॉट इज दिस. मी तुला बोलवत आहे आणि तू माझ्याकडे येत नाहीयेस. आयुष्य दुःखात घालवावं लागेल. हाय हाय बाजी दृष्टी कुठे आहे. कमालच करतोस यार. मित्र तू आमचा आहेस आणि इन्फॉर्मेशन कोणा तिसऱ्याची मागतोस. हाय निया. हाय हनी. हॅलो. वाटतं तुम्ही लोक पण पिऊन आउट झालाय. राजीव तू आधी हे सांग तू होतास कुठे. आम्ही कुठे होतो. आम्ही कुठे होतो बाबा. अरे आम्ही लोक तर इकडेच होतो. ऍक्च्युली आम्ही सगळे सोबतच होतो. आम्ही तुला शोधत होतो भाई तू कुठे होतास. राजीव तू माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं. राजीव मी विचारलं दृष्टी कुठे आहे. अरे हा सागर आपण जेव्हा होळी खेळत होतो तेव्हा पण तू दृष्टीबद्दल काही विचारत होतास ना. काय बोलत होता. आय डोंट रिमेंबर. हा माझा बॉयफ्रेंड आहे पण मला सोडून हा बाकी सर्व मुलींबद्दल विचारत असतो. मी ह्याच्यामुळे इथे आली आहे आणि हा सकाळपासून दृष्टी दृष्टी करतोय. जरा माझ्याबद्दल विचार. माझं नाव दिये आहे. बेबी कम. नॉट फेअर सागर नॉट फेअर. राजीव तुम्हा लोकांचे चेहरे साफ साफ सांगतायत तुम्ही काहीतरी गडबड केलेली आहे. आता खरं खरं सांगा दृष्टी कुठे आहे. यार तुला फार काळजी वाटते तिची. काही वेळातच इतका लगाव दिया. इतकी तर त्याला तुझी सुद्धा काळजी नसते. राजीव तुम्ही लोकांनी काही ना काहीतरी गडबड केली आहे. काय करणार यार फारच किरकिर करत होती. शांत करून टाकलं. म्हणजे शांत केलं म्हणजे लंबी खावशी. अरे सागर तुला माहित नाही यार ती खूप मिसबिहेव करत होती. हां शी डिझर्व्स इट. ती चावली पण राजीवला. हो मी बघितलं तिने राजीवला हातावर चावलं. आय हॅड सीन. चावलं दाखव. मला पण बघायचंय. दाखव ना. काय राजीव काय केलंस तू तिच्या सोबत. वेअर इज शी. कुठे आहे ती. अंकुर अंकुर कुठे आहे ती. अरे तुला नाही माहित तिने राजीवला थोबाडीत दिली. सो व्हॉट. मग काय केलं राजीवने तिला. अरे ती खूप फालतूगिरी करत होती. होती होतीचा अर्थ काय. अंकुर कुठे आहे ती मला सांग. राजीव व्हॉट आर यू डन. सांग मला कुठे आहे ती. तिने राजीव अजमेराला चापट मारली. चापट. माहित आहे का तू काय केलंयस.
यू नो व्हाट हैव यू डन? आर यू मैड? यू मैड? यू किल्ड हर? कम ऑन बेबी, तिने मला चापट मारली होती, मला. राजीव अजमेराला चापट. शी डिझर्व्ह इट. जर तिने तुला चापट मारली याचा अर्थ तू देखील तिला काही ना काहीतरी केलं असणार. आणि राजीव, तिने तुला चापट मारली तर याचा अर्थ हा नाही की तू तिला मारूनच टाकावं. फॉर गॉड सेक, तुम्ही सगळे पकडले जाणार. कोणीच नाही असणार, मी सांगते ना. मला मला घेऊन चला तिच्याकडे. कुठे आहे ती? मला आत्ताच्या आत्ता घेऊन चला तिच्याकडे. कोण कोण रोशनीचा फोन आहे? हा रोशनी रोशनी रोशनी. हॅलो. हाय हाय हनी, हॅपी होली. सेम टू यू. हनी, ताई आहे का? तिचा फोन नाही लागत आहे. ॲक्च्युली तुझी ताई ना, ती तुझी ताई झोपली आहे. शुड आय वेक हर अप? नको नको, राहू दे. मी ठेवते फोन. अच्छा बाय. ओके बाय बाय बाय. आई, ताई अगदी बरी आहे. शी इज फाईन. तुझं बोलणं नाही ना झालं तिच्यासोबत? अगं ती झोपली होती म्हणून मी नको म्हटलं उठवायला. आई तू पण झोप आता, ती बरी आहे. हो हो, ती तर ठीकच असते नेहमी. ती तिकडे आरामात झोपली आणि इथे माझी झोप उडाली. आई शारदा, आता कळलं ना तुला ती अगदी बरी आहे म्हणून? चल आता झोप झोप. चल चल झोप झोप झोप. आज काय झालं? तुझ्या चेहऱ्याचा रंग कावडालाय. ऐकशील ना तर तुम्हा सगळ्यांच्या चेहऱ्याचा रंग उडून जाईल. अरे कोणाचा फोन होता ते तर सांग. रोशनीचा फोन होता, दृष्टीची लहान बहीण. मग तू हे का म्हणालीस की ती झोपली आहे? सांगायचंच की मला माहित नाही. राजीव, डोंट ऍक्ट ओव्हर स्मार्ट विथ मी. मला जे सुचलं ते मी बोलले. जेव्हा तुम्हा लोकांना जाणीव होणार ना की तुम्ही काय केलंय, तेव्हा तुमचं डोकं सुद्धा काम करायचं बंद करेल. सगळं जाऊ द्या. मला हे सांगा, दृष्टी कुठे आहे? मला दृष्टीकडे घेऊन चला आत्ताच्या आत्ता. Come on. Don't pick the phone. Who are you to tell me all this? की मी काय करायला हवं आणि काय नाही. एकतर पहिलंच एवढं मोठं कान करून ठेवलं आहे तुम्ही. जर आता मी फोन नाही उचलला ना तर फार मोठा प्रॉब्लेम होईल. त्यामुळे जस्ट शट अप. हॅलो. एम आय स्पीकिंग टू हनी? या, आय एम हनी. हु इज दिस? हाय हनी, दिस इज डॉक्टर प्रियांशु. कॅन आय स्पीक टू दृष्टी? हा, ॲक्च्युली ती इथेच कुठेतरी असेल. एनी मेसेज फॉर हर? तशी ती, शी इज कॅरिंग हर सेल. मी केला होता तिला फोन, नॉट रिचेबल येतोय. हां ते ॲक्च्युली ते नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. जर काही मेसेज असेल तर मला सांगू शकता. तसं तुम्ही लोक लोणावळ्याच्या फार्म हाऊसवरच आहात ना? येस. ओके फाईन, तिला सांगा की लवकर मला फोन कर, इट्स अर्जंट. ओके बाय. थँक्यू, बाय.
आता तर आपल्या सगळ्यांची वाट लागली. का असं काय झालं? माहितीये कोणाचा फोन होता? कोणाचा? दृष्टीचा बॉयफ्रेंड डॉक्टर प्रियांशूचा. मग यात इतकं पॅनिक होण्याची काय गरज आहे? कारण ही नोज आवर लोकेशन. त्याला माहित आहे की आपण कुठल्या फार्म हाऊसवर आहोत. तुम्ही सगळ्यांनी मला सुद्धा फसवलं. आता सांगा काय करायचं? करायचं काय? चला पळून जाऊया इथून. आणि दृष्टी? कम ऑन बेबी, डोंट थिंक अबाउट हर, जस्ट लीव. रोशनी, तुझं दृष्टीशी बोलणं झालं? नाही, माझं ताईशी नाही पण हनीशी बोलणं झालं. तुम्ही सुद्धा हनीचा नंबर घेतला होता ना? हो, माझं देखील हनीशी बोलणं झालं होतं. मी दृष्टीला विचारलं तर ती म्हणाली की ती इथेच कुठेतरी असेल. किती वाजता फोन केलेला तुम्ही? आताच फोन केलेला मी तिला. काय झालं? नाही काय नाही, मी जेव्हा फोन केला होता तेव्हा हनीने सांगितलं ताई झोपली आहे. झोपली आहे? पण रोशनी, मला काहीतरी गडबड वाटते. नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी हनीला ओळखते, ती ना मला जरा डोक्याने मंद वाटते. मला नाही वाटत यात काय घाबरण्याची गरज आहे. ठीक आहे ठीक आहे, मी तर ट्राय करत राहतो. जर काही कॉन्टॅक्ट झाला तर मी सांगतो. बाय. काही पण बोला डॉक्टर साहेब, माझ्या ताईवर तुम्ही फार प्रेम करता. दृष्टीचा मला दोन वेळा फोन येणं आणि दुसऱ्या वेळेस फोनच कट होणं आणि हनीच मला आणि रोशनीला वेगवेगळी उत्तर देणं, काहीतरी गडबड आहे. मला तिथे जाऊन बघावं लागेल. काय सेटिंगचं फॉर्म हाऊस हेच आहे? हो हेच आहे. बोला. इथे काही लोक आली होती होळी साजरी करण्यासाठी. अहो ते तर आत्ताच निघाले. निघून गेले? कुठे गेले? मुंबईकडे. आपण कोण? बघा भाऊसाहेब, इथे जी पार्टी झाली त्यात माझी मैत्रीण दृष्टी आली होती. तिने तर मला सांगितलं होतं की ती लोक इथे दोन दिवस थांबणार आहेत. हे पहा साहेब, हनी बेबी खूप चंचल आहे. मूड झाला तर कित्येक दिवस राहते आणि नसला तर आली आणि ही गेली. हनीला फोन करतो. हनी फोन का नाही उचलत आहे? भाऊसाहेब, इथून जेव्हा ते लोक गेले तेव्हा तुम्ही एखाद्या नव्या मुलीला बघितलं का? हो साहेब, येताना तर पाहिले मी, पण परत जाताना ते मला काही दिसले नाही. काय बात आहे, आपण खूप चिंतित दिसतात. बघा भाऊसाहेब, मला तुमच्या मदतीची फार गरज आहे. मला वाटतं इथे काहीतरी गडबड आहे. काय मी तुमच्यासोबत आत येऊन जागा पाहू शकतो? हो नक्कीच पाहू शकता तुम्ही. दुःखात माणूसच माणसाच्या कामात येतो ना. चला. हो चला. Thank you.
कोणाचा फोन आहे? दृष्टीचा. तीच मुलगी जिला तुम्ही शोधतात? हो. चला. मी प्रियांशू बोलतोय. प्रियांशू, इतक्या रात्री फोन केलास, बाळा सगळं ठीक आहे ना? नाही काकी. काकी, ती दृष्टी. काय झालं दृष्टीला? काका, मी तुम्हाला अंधारात नाही ठेवू शकत. शी हॅज बीन रेप्ड.